गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 21 तारखेला डोंबिवलीतील MIDC परिसरात हिरवा पाऊस पडण्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र एवढी मोठी घटना घडूनही या भागातील प्रदूषण रोखण्यात पर्यावरण विभागाला अपयश आलं. आज ह्याच निमित्तानं पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी डोंबिवली MIDC परिसरातील प्रदूषण पाहून पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे प्रचंड संतापले आणि त्यांनी या प्रदूषणास दोषी असणाऱ्या अधिकारी आणि स्थानिक कंपनी मालकांना चांगलंच फैलावर घेतलं. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच प्रदूषण पसरवणाऱ्यांवर कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्याचा आदेशही त्यांनी यावेळी दिला. किलोमीटर मध्ये राहता का तू मागे? स्मेल कशा झाला याचा उत्तर दे मला. पहिलं पब्लिक समोर उभे राहून मला उत्तर द्यावं लागतं. तिथे झोपा करता का तुम्ही लोक? हा स्मेल येऊन राहिला हा कसा काय येऊन राहिला? इथे लोकांशी जीवनाशी खेळता समजत नाही तुम्हाला लोकांना. बरोबर आहे. अरे केस पांढरे झाले तुमचे. आम्हाला सांगायची वेळ येते का? नोंदणी राहिली तुम्हाला? गव्हर्नमेंटचा पगार घेता का? फुकट थोडी आहे तुम्ही. इतकं स्मेल येऊन राहिला इथे. MIDC जे लाईन फुटलेली असतात सवय लागले तुम्हाला वाईट. डोंबिवली फेस 1 फेस 2 सगळ्या ठिकाणी मी इंडस्ट्रीच्या व्हिजिट करतोय. डोंबिवलीवाल्यांची खूप तक्रार आहे. कल्याण डोंबिवली हा जो पार्ट आहे या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे. तुमच्या डोंबिवलीतल्या इंडस्ट्री ज्या आहेत त्या साधारणतः जर व्यवस्थित त्यांनी काम केलं नाही तर 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये आपण क्लोजर त्यांना देणार आहे. मी तर आज साधारणतः 4-5 क्लोजर तर आज सुरुवात करतोय. अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल? अधिकाऱ्यांवर ती कारवाई काय सस्पेंड होऊन जाईल. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.